सध्याची पिढी ही वाचन परंपरेपासून दूर झाली आहे, साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी कमी पडते, अशा गोष्टी अनेकदा ऐकू येत असताना या सर्व गोष्टींना अपवाद असतो याचा प्रत्यय आला. डॉक्टर अमित महाजन या तरुण डॉक्टरने आपला वैद्यकीय पेशा सांभाळत साहित्य क्षेत्रात आपलं योगदान दिलं. डॉक्टर अमित महाजन यांनी नोबेल विजेत्या असणाऱ्या जगभरातल्या मान्यवर लेखकांच्या 20 कथांचा मराठीत अनुवाद केला असून या कथांच्या संग्रहाला मेधावी या नावाने जनशक्ती वाचक चळवळ यांनी प्रकाशित केलं आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभास उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार लेखक प्राध्यापक जयदेव डोळे, प्राध्यापक कवी श्रीधर नांदेडकर आदी मान्यवरांनी डॉक्टर अमित महाजन यांच्या लेखनाबद्दल गौरवोद्गार काढले. अनुवाद किती सोपा असू शकतो किंवा किती वेगळा असू शकतो की आमच्या शरीरात काय होतं हे आम्हाला कळत नाही, पण आम्ही त्या माणसाला सांगितल्याबरोबर तो लगेच त्याच्या शास्त्रीय वैज्ञानिक भाषेमध्ये त्याचं निदान करतो आणि त्याप्रमाणे उपचार सुरू करतो. त्यामुळे ही फार छान गोष्ट आज अमितनं केली, अर्थात त्याला त्याच्या आईवडिलांचा आधार मिळालाच. असे सुसंस्कृत वाचनप्रेमी लेखनप्रेमी आईवडील असतील तर त्यांची मुलं शक्यतो त्या धंद्यात पडतील अशी काही शाश्वती नसते. ह्या लिटररी इनहेरिटन्स बद्दल मी वाचून काढलं, म्हटलं एकदा बघावं तरी. तर त्याच्यात असं लिहिलं की वा 3 नोटेबल पेअर्स ऑफ मदर डॉटर रायटर्स सजेस्ट रायटिंग ॲबिलिटी कॅन बी पास डाऊन थ्रू जनरेशन्स. तर त्यामुळे अमितचं असं लिहिणं हे असं प्रवाहीपणे आलं आहे असं आपण म्हणूया. आणि त्याचं साहित्याविषयीचं जे प्रेम आहे ते फार निखळ आहे. म्हणजे आता आम्ही मी श्रीकांत आणि जयदेव सर आम्ही 30-40 वर्ष साहित्याचं वातावरण अनुभवत आहोत, त्यामुळे मला अमितकडे पाहिलं की असं वाटतं की हा साहित्याकडे जाणारी जी एखादी नदी असते त्याच्यातला हा गोड्या पाण्यातला मासा आहे. कारण आम्ही त्या खाऱ्या पाण्यातले व्हेल आणि शार्क बघितलेले आहेत आणि त्याला ते कधीही बघायला मिळू नयेत. त्यांनी असं छान आपलं आपलं मनस्वीपणे काम करत राहावं आणि कुठल्याही या गढूळ वातावरणामध्ये काय त्याला प्रवेश करण्याची गरजच नाही, त्याचे वाचक आपोआप तयार होतील आणि तो सगळ्यांच्या मनापर्यंत अगदी सहजपणे पोहोचू शकेल याचा मलाच विश्वास वाटतो. यावेळी डॉक्टर अमित महाजन यांनी लेखनामागची भूमिका मांडली. आनंद दुःख हास्य विनोद क्रौर्य हिंसा ह्या सगळ्या मानवी भावना वैश्विक आहेत आणि आपण मला हे करताना त्या पूर्णपणे जाणवल्या. बऱ्याच वेळेला ह्या कथा करताना मी स्वतः हसलो आहे रडलो आहे आणि मला असं वाटलं की ज्यावेळेला मी त्या समरस झालो त्यांच्याशी तेव्हाच केलं. आता हा एक योगायोग आहे की ते 19व्या किंवा 18व्या शतकातले शेवटचे काही लेखक आहेत, पण एक त्याच्यात थोडंसं मला निवड करण्यामागे एक असं असायचं की त्याचे असे टिपिकल व्हिक्टोरियन आर्किटेक्चर म्हणजे डिस्क्राईब करणाऱ्या ज्या कथा असतात, म्हणजे आज तर आपण डिजिटल योगात जाणवतो, पण मला त्या कथांच्या भावभावनांशी जास्त लवकर समरस होता येतं असा माझा अनुभव होता, त्यामुळे मी ते कंटिन्यू केलं. आणि लेखकांबद्दल आता जवळपास 20 कथा आहेत, त्यामुळे 10 ते 12 लेखक आहेत वेगवेगळ्या ह्याचे, अँड दे आर ऑल नोबेल लॉरेट्स. म्हणजे ऑलमोस्ट ह्याच्यातल्या 18 कथा नोबेल लॉरेट्सच्या आहेत, ह्यांना ह्या फॉर्मसाठी नोबेल पारितोषिकं मिळालेली आहेत, हे महत्त्वाचं. तर प्रख्यात लेखिका छाया महाजन आणि डॉक्टर भवान महाजन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉक्टर अमित महाजन यांनी अनुवादित केलेल्या मेधावी या कथासंग्रहातील प्रातिनिधिक 2 कथांचे अभिवाचन सारंग पाडळकर आणि वैशाली नांदगावकर यांनी केले. एका थंड आणि धुक्यानं भरलेल्या हिवाळ्यातल्या सकाळी शमशादला स्नान करत असताना दारावर सलामतच्या वेडगळ मुलीचं ओरडणं ऐकू आलं. दारावर थापा मारीत ती ओरडली, बाई बाई बाहेर या, लवकर या, घाई करा. मूर्ख गुणीगडची, एकदम काय झालं ओरडायला, तिनं आतून विचारलं. प्रेमाचा प्रत्यय प्रेमात पडल्याशिवाय येत नाही, बौद्धिक चर्चा करून प्रेमापर्यंत पोहोचताच येत नाही. त्याच्या संबंध शिकवणीचा गाभा हाच आहे की कोणतीही गोष्ट आचरणात आणल्याशिवाय तिचा अर्थ समजत नाही. पोहायचं कसं हे शिकायचं असेल तर फक्त किनाऱ्यावर उभं राहण्यात काहीच अर्थ नाही.
बुडून जाण्याचा धोका असला तरी पाण्यात उतरावंच लागेल. पोहण्याचं शास्त्र समजल्याशिवाय मी पाण्यात उतरू कसा, हा प्रश्न तर्कनिष्ठ जरूर आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन अपर्णा अध्यापक यांनी केले तर प्रकाशक श्रीकांत उमरीकर यांनी आभार मानले. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्राध्यापक जयदेव ढोळे यांनी वेळ दिला आणि अतिशय सुंदर असं त्यांचं विवेचन आमच्यासमोर ठेवलं, त्यांचे आभार. प्राध्यापक श्रीधर नांदेडकर ज्यांचा स्वतःचा इंग्रजीचा अभ्यासही चांगला आहे, वाचनही चांगलं आहे, त्यांनी जी अपेक्षा अमित महाजनकडून व्यक्त केली मी त्यांच्याकडूनही अशी अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी काही महत्त्वाच्या कलाकृती मराठीमध्ये आणाव्यात आणि उलट मराठीतील काही चांगल्या कलाकृतीसुद्धा इंग्रजीसारख्या भाषेमध्ये न्याव्यात. या पुस्तकाचं मुखपृष्ठ ज्यांनी अतिशय सुंदररित्या साकारलेलं आहे ते चित्रकार सरदार जाधव यांचे आभार. पुस्तकाचं सगळं काम महेश जोशी यांनी जे चिकाटीने केलं त्यांचे मनपूर्वक आभार. महाजन कुटुंबियांचे यासाठी आभार की एक चांगला सोहळा या आमच्या प्रकाशन संस्थेच्या अभिमानामध्ये भर घालणारा त्यांनी करण्यासाठी आम्हाला सगळं सहकार्य केलं. तुम्हा सर्व रसिकांचे मनपूर्वक आभार. आम्हाला चांगली महत्त्वाची पुस्तकं सुचवा ज्यांचे अनुवाद मराठीमध्ये यावेत. उलट मराठीतली काही चांगली पुस्तकं इंग्रजीमध्ये जावी ते आम्हाला शक्य नाही पण आपण इतर प्रकाशकांना ते सांगूयात. वाचन संस्कृती संपली आहे अशी नुसती तक्रार करत न बसता त्यासाठी आपण जे काही छोटं मोठं कार्य होतं आहे आणि त्याला तुम्ही सहकार्य करताय त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. यावेळी अनेक मान्यवरांसह रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. एका स्किन स्पेशालिस्ट बरोबर लेखनाचं सुद्धा अंग अमितमध्ये आहे, ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व तर त्याचं आहेच, ह्याही व्यतिरिक्त भावनिक आणि ज्यांना म्हणाल की संस्कार माणुसकी त्याचा सुरेख संगम जर कुठे मला बघायला मिळत असेल तर अमित महाजनच्या रूपात आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो की त्यांचं लिखाण त्यांनी आपला प्रॅक्टिस बरोबर तेही चालू ठेवावं आणि आपली प्रॅक्टिसही चालू ठेवावं त्याच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा, धन्यवाद. Actually, I attended this function of Mahajan family and this was the inaugural function of Mr. Mahajan for emphasizing on the cultural stories which was lacking behind in our country, but many of the families, they are taking efforts for this and one of the families, Mahajan family. So I really congratulate Mr. Mahajan, Mr. Amit Mahajan and his complete family. की आपलं पाल्य ज्या मार्गानं चाललेलं आहे त्याच्यात त्याला जर यश मिळत असेल तर कुठल्याही पालकांना ते खूप आनंदाचं असतं, तितक्याच आनंदाचं ते मला आहे. माझी आई स्वतः साहित्यिक होती आणि ती कवयित्री होती सिंधुताई भालेराव, त्यामुळं आमच्या घरामध्ये खरं म्हणजे साहित्य हे अगदी पहिल्यापासून आहे. आणि मला असं वाटतं की माती जी आहे म्हणजे तुम्ही शेवटी जेव्हा उगवता जन्माला येता आणि वाढता त्यावेळेला तुम्ही त्या मातीचा कस घेऊन येता आणि तो कस अमितमध्ये आला याचा मला प्रचंड आनंद आहे. तो डॉक्टर म्हणून तर पावलावर पाऊल टाकलंच त्यांनी, पण आमच्या लिहिण्याचं वाचण्याची आवड त्याच्यामध्ये आली ही फार आनंदाची गोष्ट आहे. ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला इतकं साहित्यात रस नाही आहे, पण सरांना अतिशय आवड आहे. फावल्या वेळात ते म्हणजे इवन इन क्लिनिक ते काहीतरी काहीतरी स्क्रिबल करत राहतात आणि ते आल्यानंतर मला कंपल्सरी ऐकणं असतं. कधीतरी आपला मूड असतो ऐकायचा किंवा नसतो, पण कितीही मूड नसला तरी त्याचं जे लिखाण आहे त्याच्यात आपण गुंग होऊनच जातो आणि छान म्हणजे लिहितो अमित, त्याला आवड आहे आणि आम्ही ही पण जर्नी जी आहे ती एन्जॉय केलेली आहे.